महत्त्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली. मागच्या 2 दिवसांपासून देशात पावसानं धुमाकूळ घातलाय. पावसानं लोकांची चांगलीच धावपळ झालेली आहे. सप्टेंबर महिन्यात अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसानं महापुराची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे घरात पाणी आलं, महापुराची समस्या निर्माण झाली. पुढचे काही दिवस अतिमुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं संकट आहे. बातमी सविस्तर पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मुंबईसह राज्यात आणि गुजरातच्या सीमेवर चक्रीवादळाचा प्रभाव पुन्हा एकदा दिसणार आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. IMD अलर्ट जारी केलेला आहे. एकीकडे जॉन सायक्लॉनमुळे मोठं नुकसान झालेलं आहे. मेक्सिकोमध्ये या चक्रीवादळानं नुकसान होत आहे, तर याचवेळी उत्तर पश्चिम आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे. याचा परिणाम भारतावर आणि आसपासच्या देशांवरही दिसून येणार आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर वाऱ्याचा सरासरी वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर असेल, तर कमाल वेग 55 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त असू शकतो. IMD वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी वृत्तसंस्था PTIला सांगितलंय की चक्रीवादळ वाऱ्याचं क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्यामुळे आज महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जोरदार पाऊस पडेल. येत्या 48 तासात समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असं आवाहन केलेलं आहे. तर समुद्र किनाऱ्याजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. गुजरात प्रदेश आणि महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट दिलेला आहे. पुढील 24 तासात महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टी, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, बिहार आणि उपहिमालयीन पश्चिम बंगालमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. सिक्कीम, झारखंड, ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. ईशान्य भारत, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, किनारी कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, पंजाबचा काही भाग, उत्तर हरियाणा, पूर्व राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ही बातमी जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा.